विरोधकांना सभापतीपदासाठी मतदान टाळायचं आहे आणि विरोधक आवाजी मतदानानंच सभापती निवडण्याच्या बाजूने आहेत. संख्याबळ नाहीये, त्यामुळे विरोधकांनी ही व्यूहरचना केली आहे आणि मतदान झालं तर विरोधी पक्ष सभागृहामधून वॉकआउट करू शकतात. सूत्रांकडून ही माहिती कळतीय, आज लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे आणि त्यासाठी विरोधकांची रणनीती ही तयार झालेली आहे. विरोधकांना सभापती पदासाठी मतदान टाळायचं आहे आणि विरोधक त्यामुळे आवाजी मतदानानं सभापती निवडण्याच्या बाजूने आहेत. संख्याबळ नाही आहे, त्यामुळे विरोधकांनी ही व्यूहरचना केलेली आहे. तर मतदान झालं तर विरोधी पक्ष सभागृहामधून वॉकआउट करू शकतं अशी माहिती सूत्रांकडून येते. चलेगी नहीं चलेगी.